आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षं झालेली आहेत आणि यामध्ये आपण संविधानाच्या माध्यमातून जातीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अनेक सारे कायदे कानूनसुद्धा केलेले आहेत दोन महिन्यापूर्वी या अंबुलगा तालुका चाकूर या गावामध्ये घडलेला आहे नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग हे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट आज मी या गावामध्ये आहे दोन महिन्यानंतर प्रकरणाच्या बातमी का करत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचं कारण असं आहे हे लोक मागच्या दोन महिन्यापासून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये असेल म्हणजे डी वाय पी ऑफिसमध्ये असेल एस पी ऑफिसमध्ये त्यांनी अर्ज दिले आहेत तरीही त्यांच्या जे त्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता पोलीस प्रशासनानं सुद्धा यामध्ये दखल देण्याचं बंद केलेलं आहे असा ते या ठिकाणी आरोप करत आहेत माझ्यासोबत जे आहेत ज्यांच्यावर आ, या ठिकाणी अन्याय झाला आहे ज्यांना काही गावकऱ्यांनी शिविगाळ करून जातीवाचिक शिविगाळ करून मारहाण करण्या करण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली असे मोतीराम ओके मोतीराम या ठिकाणी आपल्यासोबत आहे तर काय सांगाल दादा नेमकं काय प्रकरण घडलं होतं दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी साहेब बोर पाडला होता मी बोर पाडल्यावर मी देवाला पाणी घालायला जात होतो घातलो मग दोन मंदिरं आहेत गावामध्ये एक हनुमानचं एक आहे इटलाचं एक आहे त्यांना मी पाणी घातले आणि पुन्हा आम्ही घरला आलो परत येता येता सडकावर उभारून मी ती मराईचं देऊळ आहे तिथे त्यांनी येऊ देत नाहीत म्हणून आम्ही रोडवर तिथूनच पा आणि पाणी ओतलो तिथं तर ती म्हणते की इथं रोडवर का पाणी घातला जिथे का नारळ फोडलास हे आम्हाला धमकी देऊन ओढून नेले मला शिव घाल दिली मला मारहाण केली साहेब त्यांनी मग ह्याची दखल आम्ही ठाण्यामध्ये अर्ज दिला याची दखल आमची घेतली नाही त्याने कोणत्या ठाण्यामध्ये दिला चाकूरला चाकूरला मग काय या त्याने काय आम्हाला काही विचारले नाही त्यांच्या सांग विचारपूस केली त्याने तिथून परत गेले साहेब तिथून परत गेले त्यांनी बरं मारण्याचं नेमकं काय कारण होतं काय कारण वगैरे सांगितलं त्यांनी मारण्याचं कारण काहीच नाही तुम्ही इथं का पाणी घातला देवाला अच्छा शेतात वगैरे शेतात रोडवर उभारून मी पाणी घालीत असताना मला आलं ते सुरेश मनाची पोरान मला गचिला देऊन वडीत नेले ह्याला फाशी देतो नाही झाडाला म्हणलं त्याने मग मी घाबरून जरा नगर आरडाओरड केल मी त्यांच्या हातातून सुटकून बाहेर आलो साहेब तर ह्याची दखल घेतली नाही साहेब त्याने हे तुम्हाला मारहाणीचं प्रकरण कोणत्या ठिकाणी झालं आणि कोणी कोणी मारहाण केली मंदिराच्या समोर झाले त्या गावातलं हा गावात देवीचं मंदिर जे आहे ना त्या देवीच्या मंदिरापाशीच रोडवर झालं मी पानपटीवर बसलो होतो मग पानपटीवर बसल्यावर मी नारळ फोडून निघालतो तर तू इथं नारळ फोडलायच म्हणलं मला दिली मी म्हणलं नाही बाबा इथं नारळ फोडायला मध्ये जाऊन फोडा नाही रोडवर फोडला रोडवर सुद्धा तू नारळ फोडायचे नाही म्हणून मला असं गचिला धरून वडीत नेले जर रेला झाडाला बांधू हिचं बघू म्हणून मला त्याने मारहाण केले मग मी तिथून बाहेर आलो मी सरकून पळून कोणी कोणी मारहाण केली तुम्हाला गणेश दिगांबर सुरवंसी वागांबर तुकाराम सुरवंसी बांदास तुकाराम सुरवंसी दिगांबर तुकाराम सुरवंसी यांनी मला मारहाण केली सर बरं ह्या लोकांनी मिळून तुम्हाला मार हां ह्या लोकांनी मिळून मारले बरं मग पोलिसांनी इन्क्वायरी मध्ये काय जो काही रिपोर्ट वगैरे बनवला असेल तुम्ही एसपी ऑफिसला पण एक हे दिला होता अर्ज तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय कळवलं का पोलिसांनी त्याने बोलून घेतलं होतं पण त्याचा आम्हाला न्याय मिळाला नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही सविस्तर सांगितलं नाही काही काही आम्हाला सविस्तर सांगितलं नेमकं तुमची मागणी आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा एस पी साहेबांकडे एस पी साहेबांकडून मागणी काय नाही आमच्यावर जी अन्याय झाला आहे ह्याची आम्ही अर्ज दिला ह्याची दखल घेतली नाही तर आम्हाला याचा न्याय मिळालेला नाही हे ना सरकारनं आमची आम्हाला न्याय द्यावा आणि हे गुन्हा दाखल करून घ्यावा हे एफआयआर नाही गुन्हे दाखल करावे तुम्ही ज्यांचे नावं घेतले होते या अर्जामध्ये त्यांच्यावर ठीक आहे तर आपण यांच्यासोबत इथं चर्चा केलेली आहे ज्यांना मारहाण झाली आता गावातले आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात की आणि बघू की गावातलं नेमकं वातावरण कसं आहे नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव संगमेश्वर बनसोडे सर बरं थोडं समोर या इथं आणि मला हे सांगा की गावामध्ये असे प्रकरण घडतात का किंवा जातीवादाविषयी काही जातीवाद होते प्रकरण मागच्या वेळेस त्याला सीताराम कोंपलेला असंच भांडण झालं असंच मारहाण केले आणि सांगितलं बाबा ह्याच्या पुढून होणार नाही hmm. माघारी घ्यायला सांगितलं मग त्यावेळेस समजावून घेतलं माघारी घेतली गोष्टींनी त्याच्यामुळं hmm. जे अन्याय होत आहे आमच्या दलितावर ते अन्याय होऊ नये आणि जे योग्य ती कारवाई करावं साहेबांनी आणि आम्हाला ह्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणजे hmm. न्याय मिळवून द्यावा असं तुमची या ठिकाणी भावना oh. आहे आणि जोपर्यंत असं एखादं न्याय मिळणार आहे तोपर्यंत त्या जातीवादी काही लोकांवर वचक सुद्धा बसणार नाही असं सुद्धा त्यांनी आमच्या सोबत जर आम्हाला न्याय मिळवून दिला नसला साहेब तर आम्ही तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरू आम्ही ओके okay. ही आमची मागणी असेल म्हणजे जर या ठिकाणी लवकरात लवकर न्याय भेटला नाही तर आम्ही आंदोलन करू असं इथं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत गावातील आणखी एक तरुण आहेत सीताराम कोंपले जे की पीडितांचे हे आहेत पुतणे आहेत असं म्हणायला हरकत नाही तर ते पहिल्यापासून यामध्ये सोबत आहेत अर्ज वगैरे करायला त्यांना मदत करतात तर सीतारामजी मला हे सांगा की काय अडचणी नेमक्या ने ने प्रशासकीय लेवलला येत आहेत आणि का पोलीस वगैरे याच्यामध्ये सविस्तर चौकशी करत नाहीत पोलीस डिपार्टमेंटचं ह्यांना ज्या ज्या तारखेपासून दोन महिन्यापासून जे मारहाण झाली त्या सुरुवातीच्या वेळेपासून यांच्यासोबत मी आहे फर्स्ट टाइमला मी ज्यावेळेस कदम साहेबांना भेटलो मोहिते साहेबांना भेटलो अर्ज दिल्यानंतर मग आम्ही त्यांना विचारलं की असा असं प्रकार घडला या म्हणजे जातीवादक सतत शिव्या देतात मारहाण करतात रस्त्यावर गेलं तर गाडी खाली घेऊन मारण्याची धमकी देतात तर पोलीस प्रशासन ह्याच्यावर बिलकुल थोडं पण लक्ष देत नाही त्यांच्यावर राजकीय दबावपुटी करतात का ते स्वतः जातीवाजक आहेत हे समजत नाही आहे ते कुठल्या ना कुठल्या रिलेशनमध्ये अडकून त्यांनी हे mm. जातीवादाचं प्रकरण दबवण्याचा प्रयत्न करतात एस okay. पी साहेबाला निवेदन दिलं परत मी एस mm. पी साहेबाचा काही रिप्लाय आला नाही mm. आज दोन महिने झालं परत अजून त्यांनी mm. परत दुसऱ्या राऊंडला पण हिने यांच्यासोबत भांडणं धमकी दिली okay, 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 तर पोलीस प्रशासन तर राजकीय दबावापोटी काम करत आहे गोरगरिबाच्या न्यायासाठी काम करणार करत नाही आहे पण मी ह्या महाराष्ट्रातील जनतेला आणि जे सामाजिक जे संघटना आहेत त्यांना अशी मागणी करतो विनंती करतो की ह्या ह्या आंबुलगा गावामध्ये जे अन्याय दलितावर बहुजन समाजावर जे अन्याय सतत घडणारा ते थांबवण्यासाठी सामूहिक एकत्र यावं हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी आव्हान देतो की यावं आम्हाला मदत करावं आणि ह्या पिढी जे आरोपी आहेत त्यांना कंपल्सरी कायद्याचं उल्लंघन न होता त्यांना अटक करून सजा शिक्षा द्यावी ही प्रशासनाला माझी मागणी आहे जर असं नाही झालं तर तर मी तीव्र आंदोलन करील तर आंदोलनामध्ये जर काही झाले हानामार कुणी मय झालं कुणी काही झालं तर ह्याला जबाबदार पोलीस डिपार्टमेंट राहील जे इथले प्र गावचे प्रत्येक नागरिक असतील त्यांना पण हे काही मुद्दे माहीत आहेत तरी पण त्यांनी स्वतंत्र हे ह्या प्रकरणावर पडदा झाकण्यासाठी गपचिप शांत बसलेले आहेत कारण ते स्वतःच फुटरवादी आहेत Hmm. जे फुटरवाद्याला सर्व गाव फुट्टरवादी नाही आहे जातीवादी नाही आहे ते मोजके जे जातीवादी आहेत hmm. त्यांना कायद्याच्या खाली घेऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि okay. ह्याच्या पुढं दलितावर बहुजन समाजावर कुठल्याही अन्याय होता कामाने hmm. जर असं जर प्रकार घडून आला तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू ओके okay. म्हणजे या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा नाहीतर आम्ही मोठं आंदोलन करू असं त्यांनी म्हणलं आहे कुठल्याही प्रकरणाच्या दोन जन्च, जन्च बाजू असतात जर समोरचे ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी जरी सांगितलं की समजा आम्ही आमचं म्हणणं मांडू तरीसुद्धा पत्रकार म्हणून आम्ही त्यांची बाजू ऐकून घेऊ आणि प्रशासनाच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करू की नेमकं या या प्रकरणामध्ये हा दिरंगाई का होत आहे आणि या लोकांना हा त्रास का होत आहे मी आता आंबुलगा गावच्या या मातंग वस्तीमध्ये उभा आहे आणि इथं तुम्ही माझ्या मागं पाहताय अनेक सारे लोक इथं आहेत आणि हे सगळे न्याय मागण्यासाठी इथं एकत्रित आहेत काही गावकऱ्यांनी आपल्याला हे पण सांगितलेलं आहे की जातीवादाच्या सर्रास घटना या ठिकाणी होत असतात प्रशासनानं या प्रकरणी सविस्तर दखल घ्यावी लातूरचे एस पी हे चांगलं काम करतात त्यांनीसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित दखल घेऊन या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर हा कॅमेरा हँडल केला आहे आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश काबळे यांनी मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी आंबोलगा लातूर